नमस्कार मित्रांनो, मी आहे के भलजीव आणि आपल्या सर्वांचं आपल्याच क्लिक मराठी या यूट्यूब चॅनलवर मी सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या भागात आपण पाहणार आहोत एखादा फोल्डरचा आयकॉन हा कशा रीतीने चेंज करायचा. तर फोल्डरचा आयकॉन चेंज का करायचा, फोल्डरचा आयकॉन चेंज करण्याची गरज काय, असे या प्रकारचे विविध प्रश्न तुमच्या मनात नक्कीच येत असतील. तर फोल्डरचा आयकॉन चेंज करण्यामागे विविध कारण असू शकतात. तर आपला सर्वसाधारण फोल्डर हा एक पिवळ्या रंगाची एक अशी फाईल असते आणि तो एक आपला फोल्डरचा आयकॉन असतो. तर हा फोल्डरचा आयकॉन का चेंज करायचा, त्यामागं कारण काय, त्याचे आपल्याला काय फायदे होऊ शकतात, अशा विविध गोष्टीबद्दल आपण आता सध्या या पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, ज्यांनी आपला हा क्लिक मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारची एक भन्नाट माहिती या कम्प्युटर विषयी, ब्लॉग विषयी, इंटरनेट विषयी, मोबाईल विषयी, ऍप विषयी ही माहिती तुम्ही घेत राहा. या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यासाठी सिंपल हे जे लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दिसते यावरती क्लिक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या मित्रांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. चला आता मी प्रत्यक्ष तुम्हाला मी या फाईलचा आयकॉन कशा रीतीने चेंज करायचा येथे घेऊन जातो. पहा, तुमच्या समोर आता डेस्कटॉप दिसतोय माझ्या कम्प्युटरचा. येथे तुम्हाला एक फाईल दिसत असेल, पहा त्या फाईलला मी नाव दिलेले आहे ट्रायल. अशा पद्धतीची एक फाईल आहे आणि या फाईलला हिचा जर तुम्ही जर लोगो पाहिला तर अशा पद्धतीने एक पिवळसा रंगाची फाईल तुम्हाला दिसते. तर मित्रांनो, सर्वसाधारण आपण जी फाईल बनवतो, नवीन फाईल बनवली तर अशा पद्धतीची ती फाईल तयार होते, अशा पद्धतीचा लोगो तयार होतो आणि त्याला आपण विविध प्रकारची नावं देतो. मग आपलं काही ऑनलाईनचं काम असेल तर आपण म्हणतो ऑनलाईन डॉक्युमेंट, काही जर प्रश्नपत्रिका असतील तर त्याला म्हणतो क्वेश्चन्स पेपर, किंवा इतर काही जर आपलं जर वैद्यकीय जर असेल अशा काही माहिती तर आपण त्या पद्धतीचं एक वैद्यकीय परिभाषेतलं नाव देतो. म्हणजे ज्या प्रकारची फाईल असेल त्या पद्धतीचं आपण नाव देत असतो. परंतु मित्रांनो, अशा पद्धतीचे असंख्य फोल्डर जर एखाद्या फाईलमध्ये जर तयार झाले तर अशा वेळी एखादा विशिष्ट फोल्डर शोधणं, लवकरात लवकर शोधणं हे आपल्याला कठीण जातं. तर अशा वेळी जर सपोज ही जी फाईल आहे माझी ट्रायल नावायची, ही फाईल माझी ऑनलाईन कामाबद्दलची, तर मला ऑनलाईन कामाबद्दलची ही फाईल आहे तर हिला मी एक जर सपोज ऑनलाईन पद्धतीचा एक लोगो, ज्यावरती ऑनलाईन जी कामं करतात जे ऑनलाईन पद्धतीचा असा आहे की लोगो जर मी यावरती टाकला, या फाईलला जर तो लोगो असला तर ती फाईल नाव शोधण्यापेक्षा चटकन आपण चित्राच्या साह्याने ती शोधू शकतो. अशा पद्धतीचा एक अतिशय महत्त्वाचा फायदा या आपल्याला चेंज फाईल आयकॉन यावरून होऊ शकतो. चला तुम्हाला मी प्रत्यक्ष एक ट्रायल घेऊन दाखवतो. असा फोल्डर जसा असेल, हा फोल्डर आपण जो सर्वसाधारण फोल्डर असतात, पहा या ठिकाणी मी माझा माऊसचा पॉइंटर नेलेला आहे. एक पिवळ्या रंगाची फाईल आपल्याला दिसत असेल. आपण ज्यावेळेस एखादा नवीन फोल्डर बनवतो तर तो फोल्डर अशा पद्धतीने तयार होतो. तर पहा, हा फोल्डर जर एखाद्या गर्दीच्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी अनेक फोल्डर आहेत त्या ठिकाणी जर असेल तर तो आपल्याला शोधायला थोडा जिकरीचा जातो. म्हणजे तो फोल्डर लवकरात लवकर आपण जर असंख्य असे फोल्डर एकाच ठिकाणी जर असतील, आपण जर त्याचं विशिष्ट प्रकारे जर चांगल्या प्रकारे जर शॉर्टिंग जर केलेलं नसेल तर तो फोल्डर आपण सहजासहजी लवकर शोधू शकत नाही. कारण सर्वांचं जे काही लोगो असतात ते सेम असे पिवळ्या कलरचे लोगो असतात किंवा तेच नावं असतात. तर अशा वेळी जर आपण जर या फाईलचा जर लोगो जर चेंज केला, जर याला जर वेगळा पिवळा जी काही ही काही फाईल आहे तो कलर सोडून जर इतर वेगळ्या प्रकारचा जर लोगो दिला तर तो लोगो अतिशय चटकन आपल्याला नजरेत येईल आणि तो आपण ती फाईल आपण ओपन करू शकतो. तर मित्रांनो, सपोज आता ही जी काही ट्रायल नावाची फाईल आहे, तर यामध्ये या फाईलमध्ये माझी काही मी काही काढलेली माझी काही पेंटिंग्स असतील, या पेंटिंग्स बद्दल जी काही माहिती असेल ती मी या फोल्डरमध्ये सपोज सेव्ह करून ठेवलेली, त्याला मी ट्रायल नाव दिलेले. तर यामध्ये काय, तर माझ्या पेंटिंग बद्दलची माहिती,
तर मी काय करणार तर या फोल्डरला अशा स्वरूपाच्या फाईलचा आयकॉन न देता एक पेंटिंग स्वरूपाचा मला चटकन ओळखू येईल कोणत्याही फोल्डरमध्ये कोणत्याही फाईलमध्ये कितीही गर्दीमध्ये जरी असला तरी तो फोल्डर मला चटकन समजू येईल लवकर मी तो शोधू शकेल यासाठी तो फाईलचा आयकॉन मी वेगळा बनवणार पेंटिंगच्या संदर्भात बनवणार सपोज ही माहिती माझ्या ऑनलाईन कामासंबंधी असेल हा फोल्डर माझ्या ऑनलाईन कामासंबंधी असेल तर मी त्या स्वरूपाचा ऑनलाईन असा एक लोगो येथे मी याला सेट करू शकतो किंवा या ठिकाणी ही जी काही फाईल आहे याच्यामध्ये माझा एक प्रोजेक्ट आहे वनस्पतींच्या माहितीबद्दलचा वनस्पती विषयींचा एक प्रोजेक्ट मी बनवून ठेवलेला आहे या ट्रायल नावाच्या फोल्डरमध्ये तर मी काय करणार तर वनस्पतीच्या संबंधित असा प्रकारचा एखादा लोगो एखादं ट्रीचं पिक्चर येथे मी लावू शकतो तर सर्वप्रथम तुम्हाला मी हे कशा पद्धतीनं या फाईलचा आयकॉन हा चेंज करायचा हे सांगणार आहे तर सर्वप्रथम आपण समजूयात की हा फोल्डर माझा एका पेंटिंग विषयीचा फोल्डर आहे ज्यामध्ये माझ्या जे काही मी काय पेंटिंग्स केलेले आहेत ते पेंटिंग्स या फोल्डरमध्ये आहे तर मी या फोल्डरला एक पेंटिंगचा लोगो सेट करणार आहे यासाठी कर्सल या ट्रायल नावाच्या फाईलवरती न्यायचा त्यानंतर राईट क्लिक करायचं माऊसचं उजवं बटन सर्वात उजवं बटन जे आहे ते क्लिक करायचं त्यानंतर सर्वात शेवटचा ऑप्शन प्रॉपर्टीज यावरती क्लिक करायचं पहा यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ट्रायल प्रॉपर्टीज जे काय आहे त्यातील वेगवेगळे ऑप्शन्स आपल्यासमोर डिस्प्ले होतात तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चार पाच टॅब आहेत जनरल आहे शेअरिंग आहे सिक्युरिटी आहे प्रिव्हियस व्हर्जन्स आणि कस्टमाइज अशा प्रकारच्या फाईव्ह टॅब्स आपल्यासमोर असतील तर जनरलमध्ये या ट्रायल नावाचा जो काही फोल्डर आहे त्याची काही जनरल माहिती त्याची साईज वगैरे त्याचं लोकेशन वगैरे असेल किंवा तो क्रिएट केलेला आहे वगैरे वगैरे त्याचं टायमिंग वगैरे अशा पद्धतीची एक जनरल स्वरूपाची माहिती असते तर आपल्याला आता करायचं आहे या फोल्डरचा आयकॉन चेंज तर यासाठी काय करायचं प्रॉपर्टीजवर क्लिक केल्यानंतर ह्याच्या पद्धतीचे वेगवेगळे ऑप्शन येतात तर यातील कस्टमाइज या ऑप्शनवरती क्लिक करायचं या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर कस्टमाइज ऑप्शनमधील वेगवेगळे ऑप्शन्स आपल्यासमोर डिस्प्ले होतात तर यातील हा जो शेवटचा ऑप्शन दिसतोय ही जी टॅब दिसते शेवटची चेंज आयकॉन यावरती क्लिक करायचं पहा यावरती क्लिक केल्यानंतर ही जी विंडो आहे मी ही थोडी लेफ्ट साईडला घेतो इकडे पहा हे जे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची जी काही चित्र दिसतात जे काही वेगवेगळ्या प्रकारची लोगो दिसतात पहा अशा पद्धतीने हा कर्सर जर मी राईट साईडला घेतला तर असंख्य प्रकारचे लोगो आपल्याला या ठिकाणी अवेलेबल असलेले दिसतात आपली जी काही फाईल असेल त्या स्वरूपाचा लोगो आपण येथून सेट करू शकतो पहा मी हा कर्सर लेफ्ट राईट लेफ्ट राईट अशा पद्धतीने केलेला आहे तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे माझी ही जी काही फाईल आहे ती फाईल कशाशी संबंधित आहे तर पेंटिंगशी संबंधित आहे तर मला जर पेंटिंगशी संबंधित जर एखादा लोगो शोधायचा असेल तर मी काय करणार तर पेंटिंगशी संबंधित असा एक लोगो या फाईलमध्ये शोधणार आणि तो चूज करणार तर पहा या ठिकाणी एक कंप्यूटर दिसतोय येथे एक ब्रश दिसतोय तर एक सर्वसाधारण पद्धतीने मी एक डेमो म्हणून हा लोगो येथे तुम्हाला मी चूज करून दाखवतो तर या लोगोवरती क्लिक करायचं यावरती क्लिक केल्यानंतर ओके म्हणायचं ओके या टॅबवरती क्लिक केल्यानंतर चेंज आयकॉन नावाची टॅब आता क्लोज झालेली दिसेल त्यानंतर पहा चेंज आयकॉनच्या समोर आपण जो लोगो सिलेक्ट केलेला आहे तो लोगो या ठिकाणी डिस्प्ले झालेला दिसतोय पहा येथे एक डेस्कटॉप आणि एक ब्रश दिसतोय कारण मी तुम्हाला सांगितलंय की माझी जी काही ही फाईल दिसते पहा येथे जी काही फाईल आहे ही फाईल कसली तर एक पेंटिंग संदर्भात ही माझी फाईल आहे त्यामुळे या फाईलमध्ये माझे पेंटिंग संदर्भात काही माहिती आहे त्यामुळे मी हा पेंटिंग संदर्भातला लोगो येथे चूज केलेला आहे त्यानंतर ओके या टॅबवरती क्लिक करायचं पहा
ओके टॅब वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आता हा बदल आपल्या डोळ्यासमोर दिसत असेल की जी काही पिवळ्या रंगाची जी काही फाइल होती ती फाइल जाऊन अशा पद्धतीचा एक लोगो एक पेंटिंग लोगो आपल्या समोर आलेला आहे. माझी फाइल ही पेंटिंग संदर्भात आहे त्यामुळे अशा पद्धतीचा एक लोगो मी या फाइलला सेट केलेला आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमची जी काही फाइल असेल त्या संदर्भात त्या पद्धतीचा लोगो यामधून तुम्ही चूज करू शकता आणि सेट करू शकता. चला आणखी एक तुम्हाला मी पुन्हा एकदा एक डेमो करून दाखवतो. आता माझी ही फाइल अतिशय महत्त्वाची आहे. सपोज ही फाइल आपण एखाद्या वेगळ्या प्रकारची शोधूया त्यासाठी मी कस्टमाइज वरती क्लिक करतो. कस्टमाइज नंतर चेंज आयकॉन. चेंज आयकॉन वरती क्लिक केल्यानंतर पहा इथे वेगवेगळ्या प्रकारचे लोगो दिसत आहेत. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे सपोज ही फाईल मी काय केलेले तर एका वनस्पती संदर्भात काहीतरी एक प्रकल्प तयार केलेला आहे एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे त्याबद्दल ती माझी ही फाईल आहे असं आपण समजूया. तर मी काय करणार या ठिकाणी पहा एक ट्रीचा लोगो दिसतोय आपल्या सर्वांना दिसत असेल. मी या कर्सर थोडा लेफ्ट साइडला घेतो. पहा इथे एक ट्रीचा लोगो दिसतोय तर मी याला सिलेक्ट करतो कारण माझी फाईल ही एका वनस्पती संदर्भात आहे. वेगवेगळ्या वनस्पतींची माहिती असेल किंवा वनस्पती बद्दल विविध प्रकारचा माझा प्रोजेक्ट असेल त्याबद्दलची माझी फाईल आहे म्हणून मी हा जो काय ट्रीचा लोगो आहे हा सिलेक्ट केलेला आहे. यानंतर ओके या टॅबवरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे आपण जो लोगो चूज केलेला आहे तो चेंज आयकॉनच्या समोर येथे डिस्प्ले झालेला दिसतोय. त्यानंतर ही जी एक नंबरची टॅब आहे ओके यावरती क्लिक करायचं. पहा यावरती मी क्लिक केलंय. पहा येथे तुम्हाला तुमचा जो काही फोल्डर असेल त्या फोल्डरचा लोगो हा चेंज झालेला दिसेल. पहा इथे जी काही ट्रायल नावाची फाईल आहे तर या फाईल वरती आता एक ट्रीचा लोगो आलेला आहे एक झाडाचं चित्र एक पिक्चर आलेला आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण जो काही फोल्डर बनवाल त्या स्वरूपाचा लोगो त्या फोल्डरला तुम्ही देऊ शकता. अतिशय असंख्य प्रकारचे लोगो या कस्टमाइज ऑप्शन मधील चेंज आयकॉन या ऑप्शन मध्ये तुम्हाला मिळतील. तिथून तुम्ही ते निवडू शकता आणि आपली फाईल ही आकर्षक करू शकता. ती आपल्या लवकर नजरेत भरावी लवकर आपल्याला शोधता यावी अशा पद्धतीने यासाठी आपण या चेंज आयकॉन या ऑप्शनचा उपयोग करू शकतो. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असल्यास नक्कीच लाईक या बटणावरती क्लिक करायला विसरू नका. तसेच हा चॅनल जर अजून जर आपण सबस्क्राईब केला नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा आणि हा चॅनल अवश्य पाहत राहा. तुम्हाला या स्क्रीनवरती इतरही विंडो दिसत असतील त्या विंडोवरती क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे मित्रांनो काळजी घ्या. Keep watching and keep learning. Shubha Ratri.